नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी मुंबई स्पेशल व्हिडिओ घेऊन आलोत. भरपूर विद्यार्थी मित्र हे सांगत होते की सर, मुंबईवर एखादा स्पेशल व्हिडिओ बनवा जे मुंबईशी रिलेटेड असणार आहेत प्रश्न. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलोत. यामध्ये 32 प्रश्न असणार आहेत जे पार्ट 1 मध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर 2-3 पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत जे फक्त मुंबईसाठी स्पेशल असतील. प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय मजेशीर असणार आहेत. कोणी व्हिडिओ अर्ध्यावर सोडायचा नाही, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण यातले भरपूर प्रश्न हे परीक्षेमध्ये बघा रिपीट होणारे प्रश्न आहेत. जर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे जेकेचे तसेच चालू घडणाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील. प्रश्न पहिला आहे, चालू घडणाशी रिलेटेड आहे. प्रश्न आहे, 2022 मध्ये भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोठे दाखल झाली? त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड, मुंबई या ठिकाणी. तर मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस ही दाखल झाली. आता मुंबई या ठिकाणी मुंबईमधील कोणत्या ठिकाणी? तर वाय बी सेंटर या ठिकाणी दाखल झाली पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस. आता कोणाच्या हस्ते याचा शुभारंभ झाला होता? तर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा मुंबई या ठिकाणी शुभारंभ झाला होता. आता पर्याय दिसतो बघा क, कोलकाता. तर कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो सुरू झाली आहे. पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो ही कोठे सुरू झाली आहे? तर कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर कोची या ठिकाणी पहिली वॉटर मेट्रो सुरू झाली आहे. कोची या ठिकाणी पहिली वॉटर मेट्रो आणि पहिली अंडर टनेल मेट्रो दोन्ही वेगवेगळे आहेत. कोची या ठिकाणी पहिली वॉटर मेट्रो आणि कोलकाता या ठिकाणी पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो. त्यानंतर जिंद या ठिकाणी हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन ही लॉन्च झाली आहे जिंद या ठिकाणी. दुसरा प्रश्न आहे, 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी कोणी सुरू केली? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क, नानाभाई कावसेजी दावर यांनी सुरू केली होती बघा 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी. आता प्रश्न काय काय विचारले जातात तर बघा, भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई या ठिकाणी कोणी सुरू केली? नानाभाई कावसेजी दावर यांनी. कोणत्या वर्षी सुरू केली? तर 1854 साली. आता कोठे सुरू केली? तर मुंबई या ठिकाणी सुरू केली. 3 प्रश्न बघा इथे आपले कव्हर होऊन जातात. तिसरा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचे सध्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, मुंबई या ठिकाणी आहे बघा भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे, ज्याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 साली. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर ऑसबॉर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. जर पहिले भारतीय गव्हर्नर विचारलं तर बघा सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते आरबीआयचे. आता सध्या कोण आहे? तर शक्तिकांत दास आहेत. ते किती आहेत? तर 25 आहेत बघा. मुंबई या ठिकाणी मुख्यालय आहे आणि सध्या गव्हर्नर आहेत 25 शक्तिकांत दास. चौथा प्रश्न विचारला आहे, भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल कोणत्या ठिकाणी तयार होत आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, मुंबई. आता भरपूर प्रश्नांचे उत्तर हे मुंबईच असणार आहे, कारण मुंबईचा स्पेशलचा व्हिडिओ आहे, त्यासाठी भरपूर प्रश्नांचे उत्तर हे मुंबईचे असणार आहे. तर भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल हा मुंबई या ठिकाणी तयार होत आहे, मुंबई. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, 1670 मध्ये पहिला छापखाना भीमजी पारखी यांनी कोठे सुरू केला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, मुंबई या ठिकाणी. आता पहिला छापखाना भीमजी पारखी यांनी सुरू केला होता कोणत्या वर्षी? तर 1670 साली. आता कोठे सुरू केला होता? तर मुंबई या ठिकाणी.
इथे देखील प्रश्न आपले 3 कव्हर होऊन जातात, 3। पुढचा प्रश्न आहे, 1822 मध्ये मुंबई समाचार हे देशी भाषेतील वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? हे गुजरातीमध्ये होते बघा, गुजरातीतील हे पहिले वृत्तपत्र होते। कोणत्या भाषेत होते? तर गुजरातीमध्ये होते, मुंबई समाचार। आता हे कोणी सुरू केले होते 1822 मध्ये? तर पर्याय ड, फद्रुनजी मर्झबान। तर फद्रुनजी मर्झबान यांनी 1822 मध्ये मुंबई समाचार हे गुजराती भाषेतील वृत्तपत्र सुरू केले होते। प्रश्न हा देखील IMP आहे। असे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये त्या त्या जिल्ह्यासाठी विचारले जातात, त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत नक्की पाहायचा, कारण भरपूर प्रश्न हे आपण महत्त्वाचे घेतलेले आहेत। पुढचा 7वा प्रश्न आहे, 1853 साली भारतातील पहिली रेल्वे कोठून धावली? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, मुंबई ते ठाणे किंवा बोरी बंदर ते ठाणे, बोरी बंदर। दोघांपैकी एक ऑप्शन असेल, बोरी बंदर ते ठाणे किंवा मुंबई ते ठाणे, असे दोघांपैकी एक ऑप्शन असेल त्याला आपल्याला योग्य जो काय असेल तर त्याला आपण टिकमार्क करायची आहे। तर 1853 साली भारतातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे किंवा बोरी बंदर ते ठाणे या ठिकाणावर धावली। आता अंतर किती होते? अंतर तर 34 किलोमीटर अंतर होते बघा, 34 किलोमीटर। त्यानंतर इंजिन किती होते त्यावेळेला? तर इंजिन होते बघा 3। कोणकोणते? तर हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर 3 इंजिन होते, ज्याचे नाव आहेत बघा साहिब, सिंध आणि सुलतान। साहिब, सिंध, सुलतान अशी 3 इंजिन होते। पुढचा 8वा प्रश्न आहे, मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात येणार आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, CD देशमुख। तर CD देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे बघा मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला। आता CD देशमुख कोण आहे? तर ते तुम्हाला माहिती असेलच, तर ते RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत। RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख, आणि यांचेच नाव मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे। आता छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हे कोणत्या रोडला देण्यात आलेले आहे? तर कोस्टल रोड, कोस्टल रोड जो काही मुंबईला तयार होत आहे बघा कोस्टल रोड, तर या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव हे समृद्धी महामार्गाला देण्यात आलेले बघा, समृद्धी महामार्ग। दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात आलेले आहे, नवी मुंबई विमानतळ। पुढचा 9वा प्रश्न आहे, 7 बेटांचे शहर म्हणून खालीलपैकी कोणते शहर ओळखले जाते? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, मुंबई। तर 7 बेटांचे शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते। प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे, विचारला जाऊ शकतो। आता 7 बेटांचे शहर म्हणून मुंबईला ओळखले जाते, आता ती 7 बेटे कोणकोणती आहेत तर ते तुम्हाला सांगतो। तर एक आहे माहीम, दुसरं आहे वरळी, तिसरं आहे परळ, चौथं आहे माझगाव, पाचवं आहे बॉम्बे, सहावं आहे कुलाबा आणि 7वं आहे छोटा कुलाबा। अशा 7 जी काही बेटे आहेत यांचे मिळून हे मुंबई शहर तयार झालेले आहे, आणि म्हणून मुंबईला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते। 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ज्याचं योग्य उत्तर आहे 1888 साली। तर महाराष्ट्रातील पहिली जी काही महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, जिची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर 1888 साली झाली होती। सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? तर 29 महानगरपालिका आहेत। 29वी महानगरपालिका कुठली आहे? तर जालना आहे बघा, जालना। 28वी आहे इचलकरंजी आणि 27वी आहे पनवेल। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना मुंबई येथे केव्हा झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, 1857 साली। तर महाराष्ट्रातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना ही 1857 साली झाली, 1857 साली। 12वा प्रश्न आहे, मुंबईचे सध्याचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क, देवेन भारती. तर देवेन भारती हे मुंबईचे सध्याचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. आता कितवे आहेत, तर पहिलेच आहेत. बघा, मुंबईचे पहिलेच विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत, तर देवेन भारती. आणि सध्या कोण विचारलं, तर त्याचं उत्तर देखील असणार आहे देवेन भारती. आता मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत, पोलीस आयुक्त, तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे, मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे. 13वा प्रश्न विचारला आहे, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, 1911 साली. 1911 साली बांधण्यात आले. बघा, गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे 1919 सालीचा झाला होता. बघा, जालियनवाला बाग हत्याकांड घटना झाली होती 1919 साली. पुढचा 14वा प्रश्न आहे, 1942च्या चले जाव आंदोलनाच्या मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष, ज्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, मौलाना आझाद. तर 1942च्या चले जाव आंदोलनाच्या मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना आझाद. आता मुंबईच्या गवालिया टँक म्हणजेच क्रांती मैदान, त्याला दुसरं नाव आहे कुठलं, तर क्रांती मैदान. तर मुंबईच्या गवालिया टँक क्रांती मैदान या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला चले जाव चळवळीचा ठराव हा संमत करण्यात आला होता. कोणी मांडला होता, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता आणि तो ठराव संमत करण्यात आला होता. आणि यावेळेस गांधीजींनी, बघा चले जाव आंदोलनाच्या वेळेस गांधीजींनी करा किंवा मरा असा संदेश दिला होता. प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर चले जाव आंदोलनाच्या वेळी महात्मा गांधीजींनी कोणता नारा दिला होता किंवा कोणता संदेश दिला होता, तर करा किंवा मरा असा संदेश दिला होता. त्यांना फिरवून जर प्रश्न विचारला, तर करा किंवा मरा हा संदेश कोणी दिला होता, तर त्याचं उत्तर असेल महात्मा गांधीजी यांनी. त्यानंतर पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते, चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते, तर त्याचं उत्तर असणार आहे मुंबई हे चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र होते. पंधरावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात किंवा म्हटले जाते, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, नाना शंकर शेठ. तर नाना शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. 16वा प्रश्न आहे, मुंबईत मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, नाना शंकर शेठ. तर मुंबईत विचारलं आहे, पुण्यात नाही, तर मुंबई या ठिकाणी विचारलं आहे. तर मुंबईत मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती, तर नाना शंकर शेठ यांनी सुरू केली होती, महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती पुणे या ठिकाणी, पुणे. सतरावा प्रश्न आहे, हाजी अली दर्गा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे, हाजी अली दर्गा, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, मुंबई. तर हाजी अली दर्गा हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर याचं एक वैशिष्ट्य आहे, हे जे काही हाजी अली दर्गा आहे, तर ते दरवर्षी पोलिसांना बघा चादर चढवण्याचा मान देतो. जे काही चादर चढवली जाते बघा दर्ग्यावर, तर त्याचा मान हा दरवर्षी आपल्या पोलीस बांधवांना मिळतो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 18वा प्रश्न आहे, टाटा मेमोरियल सेंटर कोणत्या ठिकाणी आहे, तर पर्याय ड, मुंबई या ठिकाणी आहे. बघा, टाटा मेमोरियल सेंटर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे मुख्यालय देखील कोठे आहे, तर ते देखील आहे मुंबई याच ठिकाणी, दलाल स्ट्रीटमध्ये आहे. बघा, दलाल स्ट्रीट प्रश्न घ्यायचा राहिला, हा देखील प्रश्न IMP आहे. पुढचा 19वा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ हे चैत्यभूमी कोणत्या ठिकाणी आहे, तर पर्याय ड, दादर मुंबई या ठिकाणी आहे. बघा, चैत्यभूमी हे स्थळ, आता ते कोणाचे समाधीस्थळ आहे, तर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. आणि याच ठिकाणी पुतळा हा तयार केला जात आहे, बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 206 फुटाचा पुतळा कोठे उभारण्यात आला? विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आला. बघा, 206 फूट उंचीचा विजयवाडा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा उभारण्यात आला आहे, आठवलं म्हणून सांगितलं. पुढचा 20वा प्रश्न आहे, दुसरे विश्व मराठी संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय एक, नवी मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते. बघा, दुसरे विश्व मराठी संमेलन 2024. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, मुंबई या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा 22वा प्रश्न आहे, नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर पर्याय क, दिनकर बाळू पाटील किंवा दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलेले आहे नवी मुंबई विमानतळाला. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव कोस्टल रोडला देण्यात आलेले आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला नाव देण्यात आलेले आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी, तर यांचे नाव, जो काही भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे बघा, त्याला नाव देण्यात आलेलं आहे अटल सेतू. म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू असे त्या सेतूला नाव देण्यात आलेलं आहे, जो भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. 23वा प्रश्न आहे, मुंबईचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? मुंबईचे सध्याचे पालकमंत्री, तर ते आहेत पर्याय अ, दीपक केसरकर. शालेय शिक्षण मंत्री देखील आहेत दीपक केसरकर, आणि मुंबईचे पालकमंत्री आहेत दीपक केसरकर. पुढचा 24वा प्रश्न आहे, काळा घोडा कला महोत्सव किंवा काळा घोडा कला महोत्सव व बाणगंगा महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो? तर हा केला जातो मुंबई या ठिकाणी आयोजित केला जातो. बघा, तर काळा घोडा कला महोत्सव हा 9 दिवसाचा असतो. बघा, 9 दिवसाचा, आणि कोणत्या ठिकाणी आयोजित केला जातो? तर मुंबई या ठिकाणी. तसेच बाणगंगा महोत्सव आता कोणाशी संबंधित आहे? तर प्रभू श्रीराम रामाशी संबंधित आहे बघा बाणगंगा महोत्सव, आणि तो देखील मुंबई या ठिकाणी आयोजित केला जातो किंवा साजरा केला जातो. 25वा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर मुंबईने कोणत्या वर्षापर्यंत मुंबई ही 0% कार्बन उत्सर्जन करणाऱ्याचे 0% कार्बन उत्सर्जन करण्याचे लक्ष ठेवलेले आहे? कोणी? तर मुंबईने. तर त्याचं उत्तर आहे पर्याय 2050 पर्यंत. तर 2050 पर्यंत मुंबईने 0% कार्बन उत्सर्जन करण्याचे किंवा ठेवण्याचे लक्ष ठेवले आहे. 26वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हे मुंबई शहर असून त्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर योग्य उत्तर पर्याय अ, 157 चौरस किमी एवढं क्षेत्रफळ आहे बघा मुंबई शहराचे, आणि हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा आहे. तर सर्वात मोठा जिल्हा कुठला? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर, ज्याचं पूर्वीचं नाव होतं बघा अहमदनगर, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वात लहान आहे 157 चौरस किमी क्षेत्रफळ असलेला मुंबई शहर. 27वा प्रश्न आहे, मुंबई शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ते आहे पर्याय क, मिठी नदी. मिठी नदीच्या काठी वसलेले बघा मुंबई हे शहर. पुढचा 28वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग हा मुंबईतून निघत नाही? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, मुंबई ते हैदराबाद हा जो काही महामार्ग आहे तो मुंबईतून निघत नाही. तर मुंबई आग्रा, मुंबई अहमदाबाद आणि मुंबई चेन्नई हे तिन्ही राष्ट्रीय महामार्ग हे मुंबईतून निघतात. 29वा प्रश्न आहे, 1881 मध्ये तयार करण्यात आलेले हँगिंग गार्डन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क, फिरोजशाह मेहता गार्डन या नावाने ओळखले जाते. बघा, 1881 मध्ये तयार करण्यात आलेले हँगिंग गार्डन. 30वा प्रश्न आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा केली होती? योग्य उत्तर पर्याय ब, 1867 साली आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. 31वा प्रश्न आहे, मुंबईला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर पर्याय ड, 114 किमी लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे मुंबईला. महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? तर 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वाधिक गुजरात
गुजरात राज्याला बघा सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, आणि महाराष्ट्रातील जर जिल्हा विचारला तर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. 32वा प्रश्न आहे, बायोगॅसवर चालणारे भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन कोठे उभारण्यात आले? तर पर्याय ड, मुंबई या ठिकाणी उभारण्यात आले. बघा बायोगॅसवर चालणारे भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन. तर मित्रांनो अशा प्रकारे 32 प्रश्न जे मुंबईसाठी स्पेशल होते, जे परीक्षेमध्ये बघा विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आजच्या व्हिडिओच्यामध्ये होतून आपण कव्हर केलेले आहेत. मित्रांनो असेच 3-4 पार्ट आपल्याला घ्यायचे आहेत जे मुंबई स्पेशल असणार आहेत. आजच्या दिवशी फक्त एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.